श्री स्वामी समर्थ नमस्कार। निर्णय सिंधू या धार्मिक ग्रंथामध्ये कुठल्या गोष्टींचा उल्लेख आहे ज्याच्यामुळे घरामध्ये गरिबी राहते? नक्की ऐका आणि विचार करा। घरामध्ये तेल, तूप, दूध ह्या गोष्टी गुढे ठेवल्याने घरामध्ये गरिबी येते। घरामध्ये मळकट कपडे वापरल्याने गरिबी येते। घरामध्ये निगेटिव्ह वार्ता केल्याने गरिबी येते। घरामध्ये आई, बहीण, ननंद ह्या सर्वांचा अपमान केल्याने गरिबी येते। घरामध्ये मुलींशी वाईट वागल्याने गरिबी येते। घरामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य उघडं ठेवल्याने गरिबी येते। घरामध्ये कटकटी असतील त्या घरामध्ये गरिबी येते। घरामध्ये कचरा काढत नाहीत आणि रात्री कचरा घराच्या बाहेर ठेवत असाल तर नक्की गरिबी येते। ज्या घरामध्ये, लक्षात ठेवा, नख गुरुवारी काढली जातात, केस गुरुवारी कापले जातात, शुक्रवारी त्याचप्रमाणे ह्या गोष्टी केल्या जातात, त्यांच्या घरामध्ये नक्कीच गरिबी राहते। तर ह्या गोष्टी तुम्ही टाळा, करत असाल तर करणं बंद करा। त्या दिवशी माझ्याकडे एक व्यक्ती आले मुलुंडवरनं, तर त्यांनी मला सांगितलं की माझे मिस्टर माझ्यावरती खूप प्रेम करतात पण माझ्या मुलीचं पदोपदी अपमान करतात। तर ह्या गोष्टीमुळे पण तुमच्याकडे गरिबी राहते। काही झालं तरी पण तुमच्या मुलांचा आदर ठेवा, त्यांचा सन्मान ठेवा। आपल्या आईवडिलांना नक्की नमस्कार करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, तुम्हाला कधी पैशाची कमी पडणार नाही। आणि मी जे उपाय सांगतो आहे ना ह्याच्या आधी, हे तुम्ही 100 वेळा प्रयत्न करा, तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही जर हे तुम्ही काम करत असाल तर। धन्यवाद।